शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर विरोधी आणि सत्ताधारी एकमेकावर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे। अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी एक मोठा गोप्यस्फोट केला आहे। माध्यमाशी संवाद साधताना वैभव नाईक म्हणाले, केंद्रीय मंत्री नारायण राणेंना माझ्या विरोधात माझ्या मतदारसंघातून त्यांच्या मुलाला उभं करायचंय, मात्र जनतेचा कौल हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे, त्यामुळे मतदारसंघामध्ये माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे। मी नाराज आहे, मी शिंदे गटात जाणार आहे असा संभ्रम निर्माण केला जात आहे असं नाईक यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे। जे आमदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले होते, आता तेच आमदार उद्धव ठाकरेंकडे येण्याचा प्रयत्न करत आहे। उद्धव ठाकरेंनी आदेश दिला तर अनेक आमदार परत येण्यास तयार आहे। आमच्यातून गेलेल्या आमदारांना आता त्यांची खरी परिस्थिती कळत आहे। त्यांची मलिन झालेली प्रतिमा आणि उद्धव ठाकरेंचे सरकार पाडल्याबद्दल जनतेच्या मनामध्ये संतप्त भावना आहे, त्यामुळे हे आमदार परत यायला तयार असल्याचं वैभव नाईक यांनी यावेळी सांगितलं आहे। मित्रांनो, नेमकं तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा। आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।